मुलांनो या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला घनमूळ काढण्याच्या दोन पद्धती समजावून घ्यायच्या आहेत एक म्हणजे अवयव पद्धत आणि दुसरी म्हणजे घनमूळ काढण्याची क्लुप्ती आहे छानशी ती देखील आपल्याला समजावून घ्यायची आहे तर चला पहिले उदाहरण आहे ते आपण अवयव पद्धतीने समजावून घेऊया तीन हजार तीनशे पंच्याहत्तर ही संख्या कुणाचा घन आहे हे आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी आपल्याला तीन हजार तीनशे पंच्याहत्तरचे अवयव पाडावे लागतील तीन हजार तीनशे पंच्याहत्तर बरोबर एकक स्थानी पाच आहे याचा अर्थ पाच हा त्याचा अवयव असणार आहे आता पाचने कितीला गुणल्यावर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर येईल यासाठी आपल्याला भागाकार करायला लागेल पाच गुणिले सहा तीस तेहतीस मधून तीस गेले तीन वरून घेतले सात पाचासत् पस्तीस बाकी आली दोन वरून घेतले पाच आणि पाचा पाचा पंचवीस उत्तर आलेलं आहे सहाशे पंच्याहत्तर आता सहाशे पंच्याहत्तरचे पुन्हा आणखी आपल्याला काही अवयव मिळतील पाच गुणिले पाच आता हे पाच आहे तसेच घेतले आणि या पुढच्या सहाशे पंचाहत्तरचे आणखी दोन अवयव शोधायचे आहेत एक पाच आहे आणि दुसरी संख्या शोधूया सहाशे पंच्याहत्तर ला जर पाचने भागले तर पाच एके पाच सहातून पाच गेले एक वरून घेतले सात पाच त्रिक पंधरा सतरातून पंधरा गेले दोन वरून घेतले पाच पाचा पाचा पंचवीस एकशे पस्तीस ही संख्या आपल्याला मिळालेली आहे आता इथे आणखी अवयव पडणार आहेत हे पाच आहे असेच घेतले आपण पुढचे पाच देखील आहे असेच घेतले आता एकशे पस्तीसचे पुन्हा आणखी अवयव पडतील म्हणजे पाच आणि पाचला ला कितीने गुंडल्यावर एकशे पस्तीस येतील यासाठी पुन्हा आपल्याला एकशे पस्तीसला ला ने भागावं लागेल पाच एक पाच दोन दहा तेरातून दहा गेले तीन वरून घेतले पाच पाच असत ते पस्तीस म्हणजे सत्तावीस ही संख्या मिळाली आता हे पाच आहे असेच घेतले हे पाच देखील आहे असेच घेतले हे पाच देखील तसेच घेतले सत्तावीस म्हणजे काय आहे सत्तावीस म्हणजे तीन गुणिले नऊ नऊ त्रिक सत्तावीस आता पुन्हा आणखी या नऊचे अवयव मिळतील पाच पाच त्यानंतर हे पाच देखील आहे तसेच घेतले हे तीन देखील तसेच घेतले उतरून आणि नऊ म्हणजे तीन गुणिले तीन आता इतके अवयव सापडल्यानंतर तीन तीनच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत म्हणजे पाच ही संख्या तीन वेळा आलेली आहे त्याबद्दल एकदाच घ्यायची आणि तीन ही संख्या देखील तीन वेळा आलेली आहे ती देखील एकदाच घ्यायची घनमूळ म्हणजे तीन वेळा गुणाकार असतो म्हणून इथे तीन वेळा गुणाकार म्हणजे पाच चा तीन वेळा गुणाकार आणि तीनचा तीन वेळा गुणाकार म्हणून पाच तरी पंधरा हे आपल्याला उत्तर मिळाले तीन हजार तीनशे पंच्याहत्तर ही संख्या कुणाचा घन आहे तर पंधराचा आहे आपण खात्री करून पाहूया पंधराचा तीन वेळा गुणाकार केला तर उत्तर हजार तीन हजार तीनशे पंच्याहत्तर मिळाले म्हणजे बरोबर आहे चला आणखी एक उदाहरण पाहूया नऊ हजार दोनशे एकसष्ट आता या संख्येचे अवयव आपल्याला शोधायचे आहेत एकक स्थानी एक आहे म्हणजे दोनने निश्चितच भाग जाणार नाही बेरीज करून पाहिली तर नऊ ला तीने भाग जातोय सहा ला जातोय आणि दोनने एक तीन तीनला देखील तीनने भाग जातोय म्हणजे या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जाणार हे निश्चित आहे मग आता तीनने कितीला गुणल्यानंतर उत्तर येईल यासाठी भागाकार करावा लागेल नऊ हजार दोनशे एकसष्ट भागिले तीन तीन त्रिक नऊ वरून घेतले दोन भाग लागला शून्याचा वरून घेतले सहा तीन अठ्ठे चोवीस बाकी आली दोन वरून घेतले एक तीन सत्ते एकवीस म्हणजे उत्तर आलेलं आहे तीन हजार सत्त्याऐंशी आता या ठिकाणी मी तुम्हाला काही गमती जमती सांगणार आहे वेळ वाचवण्यासाठी तर एकदा तीन आलेलं आहे ना तर हे समजून चालायचं की तीन ही संख्या तीन वेळा येणारच कारण ही कुणाची ना कुणाची तरी घनसंख्या आहे याचा घनमूळ आपल्याला काढायचा आहे म्हणजे तीन ही संख्या तीन वेळा शेवटच्या पायरीला येणारच आहे त्यातील एकदा सापड म्हणजे राहिले की ती दोन वेळा राहिले ना, ना? म्हणजे तीन त्रिक नऊ ही संख्या असणारच आहे निश्चितच तीन हजार सत्याऐंशी मध्ये नऊ ही संख्या लपलेली असणार त्यामुळे आपण काय करूया कि नऊ गुनिले किती केल्यानंतर तीन हजार सत्याऐंशी येईल म्हणजे तीन हजार सत्त्याऐंशी ला नऊ ने भागून पाहूया तीन हजार सत्याऐंशी भागिले नऊ नऊ त्रिक सत्तावीस तीस मधून सत्तावीस गेले तीन वरून घेतले आठ नऊ गुणिले चार छत्तीस बाकी आले दोन वरून घेतले सात तीन नव्वे सत्तावीस आले का पहा बरं तीनशे एकोणपन्नास आली संख्या सॉरी नऊ गुणिले तीन सत्तावीस म्हणजे इथं तीनशे त्रेचाळीस ही संख्या आलेली आहे आता हे तीन तसेच घेतले हे नऊ म्हणजेच तीन गुणिले तीन आहे आणि तीनशे त्रेचाळीस जर आपल्याला दहा पर्यंतच्या घनसंख्या पाठ असतील तर लक्षात आलं असेल तीनशे त्रेचाळीस म्हणजे सात तीन वेळा गुणाकार आहे यासाठी किमान दहा पर्यंतच्या घनसंख्या पाठ करा असे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे मग आता तीन ही संख्या तीन वेळा आलेली आहे ती एकदाच घेतली सात ही संख्या तीन वेळा आलेली आहे ती एकदाच घेतली आणि तीन गुणिले सात केल्यानंतर एकवीस हे आपल्या दिलेल्या संख्येचे घनमूळ आहे खात्री करून पाहूया एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस उत्तर आलेलं आहे नऊ हजार दोनशे एकसष्ट बरोबर आहे चला आणखी एक उदाहरण घेऊन समजावून घेऊया चार हजार शहाण्णव काय करायला शिकवलं आपल्याला याचे अवयव शोधूया चार हजार शहाण्णव एकक स्थानी सहा आहे दोन न निश्चित भाग जाणार दशक स्थानी नऊ आहे म्हणजे शहाण्णव म्हटल्यानंतर चार नही भाग जाणार आणि शेवटचे तीन अंक शून्य नऊ सहा म्हणजे बार्याठे शहाण्णव आठ ने देखील भाग जाणार आजच्या कसोटीला आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे आठ हा त्याचा निश्चितच अवयव असणार चार हजार शहाण्णव भागिले आठ आट, आठा पंचेचाळीस वरून घेतले नऊ शून्याचा भाग लागला आठ शून्य शून्य सॉरी एक चा भाग लागेल आठ एके आठ नवातून आठ गेले एक वरून घेतले सहा आणि आठ दुने सोळा म्हणजेच उत्तर आलेलं आहे पाचशे बारा या दोन्हीचा गुणाकार म्हणजे दिलेली संख्या आहे आता आठ म्हणजे काय तर दोनचा गण आहे म्हणून दोन गुणिले दोन गुणीले दोन, दोन पहा दोन गुणिले दोन गुणिले दोन हे आठ आणि पाचशे बारा ही संख्या देखील कुणाचा घण आहे तर आठचा गण आहे आठ गुणिले आठ गुणिले आठ मग आपल्याला तीन तीनच्या जोड्या सापडलेल्या आहेत तीन वेळा दोन आहे त्याबद्दल एकदाच घेतले तीन वेळा आठ आहे त्याबद्दल एकदाच घेतले त्या एक आणि गुणाकार केला आठ गुण्य सोळा म्हणजे चार हजार शहाण्णव चे घनमूळ मिळाले सोळा खात्री करून बघूया सोळाचा तीन वेळा गुणाकार केल्यानंतर उत्तर चार हजार शहाण्णव आले का बरोबर पहा बर आता प्रत्येक आपल्याला अवयव मिळतीलच असे नाही किंवा खूप वेळ खाऊ पद्धत आहे त्यामुळे मी आता तुम्हाला चौथ्या उदाहरणापासून क्लुप्ती वापरून कसं घनमूळ काढायचं हे समजावून सांगणार आहे दिलेली संख्या खूप मोठी आहे पाच अंकी आहे जर त्याचे मूळ अवयव आपण शोधत बसलो तर अर्धा तास लागेल खूप वेळ लागेल त्यापेक्षा एक क्लुप्ती समजावून घ्या जसं वर्गसंख्यांचं बाबतीत आपण पाहिलं तसं घन संख्यांच्या बाबतीतही पाहूया एकच स्थानचा अंक आपल्याला शोधायचा आहे या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला ही क्लुप्ती चटकन लक्षात येणार आहे एक चा घन एक म्हणजे एकक स्थानी एक येणार दोनचा घन आठ स्थानी आठ येणार तीनचा घन सत्तावीस म्हणजे एकक स्थानी सात येणार चारचा घन सॉरी तर घन पाहिजे चारचा घन चौसष्ट म्हणजे एक स्थानी चार येणार चा पाच चा गण एकशे पंचवीस म्हणजे एकक स्थानी पाच येणार सहाचा गण दोनशे सोळा म्हणजे एकक स्थानी सहा येणार सातचा गण तीनशे त्रेचाळीस म्हणजे एकक स्थानी तीन येणार आठचा गण पाचशे बारा एकक स्थानी दोन येणार नऊचा गण सातशे एकोणतीस म्हणजे एक स्थानी नऊ येणार आणि दहाचा गण एक हजार म्हणजे एकक स्थानी शून्य येणार आता पहा एकचा गण असेल तर एकक स्थानी एक येणार त्यानंतर चारचा गण असेल तर एक चारच येणार पाचचा गण असेल तर एकक स्थानी पाच येणार सहाचा गण असेल तर एकक स्थानी सहा येणार नऊचा गण असेल तर एकक स्थानी नऊ येणार शून्य स्थानी असेल तर शून्यच येणार आता राहिला फक्त दोनचा घन आठ आठचा घन दोन म्हणजे जर एकक स्थानी असेल तर त्याच्या घनाच्या एकक स्थानी आठ असणार आणि दिलेल्या संख्येचे एकक स्थानी आठ असेल तर त्याच्या घनाच्या ठिकाणी एकक स्थानी दोन असणार आदला बदल आहे तसंच तीन आणि सातचा आहे पहा तीनचा घन केला तर एककस्थानी सात येईल सातचा घन केला तर एकक स्थानी तीन येईल म्हणजे या दोघांची जोडी लागली उरलेल्या सर्व संख्यांच्या बाबतीत आपल्याला असं दिसून आले की तोच अंक येतोय फक्त तो दोन आठची जोडी आणि तीन तीन सातची जोडी एवढ्या जोड्या लक्षात ठेवल्या की उरलेल्या संख्यांच्या घणाच्या स्थानी तोच अंक येणार ही साधी गोष्ट आपल्याला लक्षात चा या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे आता एकक स्थानी चार आहे म्हटलं की उत्तराच्या एकक स्थानी चारच येणार हे निश्चित आहे दोनच जोड्या वेगळ्या आहेत दोन आणि आठ आणि तीन आणि सात या सोडून उरलेल्या अंकांच्या बाबतीत तोच अंक एकक स्थानी येणार हे लक्षात ठेवा इथं फक्त आदला बदल दोन असेल तर आठ येईल आठ असेल तर दोन येईल तीन असेल तर सात येईल सात असेल तर तीन येईल आता वर्गसंख्येचं बाबतीत आपण पाहिले की शेवटचे दोन अंक सोडायचे आता घनसंख्येच्या बाबतीत शेवटचे तीन अंक सोडायचे उरली संख्या एकोणचाळीस एकोणचाळीसच्या जवळची लहान घनसंख्या कोणती ती आहे सत्तावीस कुणाचा घन तीनचा घन आणि म्हणून दशकस्थानचा अंक मिळाला तीन डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळाले चौतीस खात्री करून पाहूया चौतीस गुणिले चौतीस गुणिले चौतीस बरोबर एकोणचाळीस हजार तीनशे चार पहा बरं ती संख्या आहे का म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे आणखी काही उदाहरणं घेऊन आपल्याला हे समजावून घ्यायची एकुप्ती मोठी संख्या दिली आता पाच अंकी संख्या दिलेली आहे सहा लाख चौदा हजार एकशे पंचवीस एकक स्थानी पाच आहे म्हणजे उत्तराच्या एककस्थानी पाच असणार हे निश्चित शेवटचे तीन अंक सोडून द्या राहिले सहाशे चौदा सहाशे चौदाच्या जवळची लहान घनसंख्या कोणती आहे पाचशे बारा घनसंख्या यासाठी किमान दहा पर्यंत पाठ असल्याच पाहिजेत कुणाचा घन आहे आठचा घन आहे आठचा घन पाचशे बारा आहे म्हणजे दशक अंक मिळाला आठ पाहूया पंच्याऐंशी गुणिले पंच्याऐंशी गुणिले पंच्याऐंशी उत्तर आलेलं आहे सहा लाख चौदा हजार एकशे पंचवीस बरोबर आहे सहावे उदाहरण पाहूया तीन लाख एकोणनव्वद हजार सतरा एकच स्थानी सात आहे म्हटलं की आपल्याला माहिती आहे दोन आठची जोडी आहे तशी तीन सातची जोडी आहे सात एकक स्थानी म्हटल्यावर उत्तराच्या एकक स्थानी तीन येणार शेवटचे तीन अंक सोडले तर राहिले तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद पेक्षा जवळची लहान घन संख्या आहे तीनशे त्रेचाळीस कुणाचा घन आहे सातचा घन आहे म्हणून दशकस्थानी येणार सात म्हणजे उत्तर मिळाले त्र्याहत्तर करून ब पाहूया गुणाकार त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर उत्तर आलेलं आहे तीन लाख एकोणनव्वद हजार सतरा बरोबर आहे आता शेवटचे सातवे उदाहरण एक स्थानी एक आहे म्हणजे उत्तराच्या एकस्थानी पण एक येणार शेवटचे तीन अंक सोडून द्या राहिली संख्या सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न पेक्षा जवळची लहान घनसंख्या आहे सातशे एकोणतीस कुणाचा घन आहे नऊचा घन आहे म्हणजे दशक स्थानचा अंक पण मिळाला नऊ एक्क्याण्णव ही संख्या घन गन, घनमूळ असणार आहे खात्री करून पाहूया एक्क्याण्णव गुणिले एक्क्याण्णव गुणिले एक्क्याण्णव सात लाख त्रेपन्न हजार पाचशे एक्क्याहत्तर बरोबर आहे अशा पद्धतीने घनमूळ आपण काही सेकंदात शोधू शकतो यासाठी तुम्हाला किमान दहा पर्यंतच्या घनसंख्या तोंडपाठ असणं गरजेचंच आहे आणखी भरपूर संख्या घेऊन या कृतीचा सराव करा धन्यवाद